डोंबिवलीमध्ये झालेल्या केमिकलच्या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर अक्षरशः हादरलेला आहे. आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीवितहानी झाल्याची वृत्त या ठिकाणी येते. आत्ता साधारणतः मिळालेल्या माहितीप्रमाणे 6 आकडा येतोय, मात्र ह्या आकडा जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे. जखमीही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ज्या पद्धतीनं हा स्फोट झाला, बॉयलरचा स्फोट झाला, एकावर एक जवळपास 6 ते 7 स्फोट झाले आणि या परिसरामध्ये राहणारे सगळे जे नागरिक होते हे अक्षरशः हादरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, संपूर्ण घरं आहेत ही संपूर्ण उद्ध्वस्त झाली, काचा फुटल्यात, काही जणांच्या टीव्ही फुटल्यात, आतमधल्या फ्रीज फुटल्यात, संपूर्ण संसार जो कवडी मोलानं कण कण करून जो संसार जमवला होता तो संपूर्ण संसार आता उद्ध्वस्त झालाय. हा आक्रोश आहे. त्या महिला आपल्यासोबत आहेत, या स्थानिक या ठिकाणी राहतात. ज्या वेळेस स्फोट झाला त्यावेळेस या महिला याच ठिकाणी होत्या. सुदैवाने ताई तुम्ही वाचला, सुदैव म्हणावं लागेल, मात्र नुकसान किती आहे? नुकसान भरपूर झालं, नुकसान भरपूर झालं, टीव्ही फ्रीज आमचं सगळं झालं, खूप नुकसान झालं. आता काय करणार आम्हाला? ज्यावेळी स्फोट झाला तुम्ही कुठे कुठे होतात? घरातच होतो, गाळ्यात होतो आम्ही. आवाज किती झाले एकूण? आणि सगळी घराची पत्रे वगैरे उडाली, काय सांगाल एकंदरीत तुम्ही? हा ज्या पद्धतीने संसार जमवला होता, म्हणजे महिलेला संसार कसं जमवायचं हे कोणाला नवीन सांगण्याची गरज नाही. तो संसार तुमच्या डोळ्यात दिगत उद्ध्वस्त. आता माझ्या समोर इथे मी आज माझ्या रूमची पत्रा पडली, तेव्हा जेस मी पाय असा ठेवले बाहेर आणि माझ्या डोक्यावर पडता पडता मी आज मरणात न वाचले. एक मिनिटाची क्षण नव्हता मला पडण्याचा. मला वाटलं काय आभाळाचा स्फोट हे झालाय. मी बघते तर माझ्या नवीनच्या घरावर पेटलेला हे पडला, मी त्याच्यावर पाणी टाकला. मला वाटलं दुसरं काय आहे, बघते तर फुल एकदम आवाज इतके स्फोट झाले ना का काही सुचलं नाही. मी माझ्या बहिणीला घेऊन तशीच बाहेर पडली. पुन्हा बघते तर पुन्हा तसेच लोड यायला लागले सगळे. कसा बिसा जीव घेऊन एकदम रडत रडत अक्षरशः बाहेर पडली मी. मी एकटीच घरात बाईक होती, माझी मुलं बाहेर होती. आज नशीब माझी मुलं वाचली आणि मी जस्ट एक मिनिटावर वाचली. माझ्या पूर्ण सगळे फॅन बिन सगळे धडाधड खाली आले. सगळे टीव्ही भीषण स्थिती आहे. मी दुपारी 2 झोपलो, एकाएक असे काचा माझ्या अंगावर पडल्या. मी जीव घेऊन बाहेर पळालो मुलांना घेऊन. छान सर्व काचा बिसा झाला. मुलं होती आत्मादी, सर्व आम्ही आत्मादी आराम करायचा टाईम होता तेव्हा आम्ही आराम करायचो. कुठल्या पिरीज टीव्ही राहण्याची इच्छा आहे? आमच्या पिढ्या राहतात, मात्र ही कंपनी तुम्ही कंपनी स्थलांतरित हवी असं सगळे कुठेतरी एक तर हे करा नाही. तर या भावना आहेत, या वेदना आहेत. प्रत्येक माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. संसार ज्यावेळेस जमावते त्यावेळेस तिच्या मनातल्या वेदना काय असतात, तिच्या मनातल्या भावना काय असतात आणि डोळ्यात भिकत तोच संसार उद्ध्वस्त होतो ते पाहताना तिच्या डोळ्यामध्ये काय भावना असतात, त्या भावना व्यक्त करतात. या रणरागणी म्हणावे लागतील. स्वतःचा संसार उद्ध्वस्त डोळ्यात होत असताना त्यांनी अनेकांचे जीव वाचवले, अनेकांना त्यांनी डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्यांना काहींना हळदी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ही संसार उद्ध्वस्त झालेली पुन्हा जरी येणार नसतील तरी प्रशासनाने याकडे गंभीर दखल घेऊन ही जी केमिकल कंपनी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत या पूर्णपणे हलवा, अन्यथा आमच्या डोळ्यातला आक्रोश थांबणार नाही अशा प्रकारच्या वेदना या ठिकाणी या भगिनी व्यक्त करताना दिसतात. तेव्हा प्रशासन याची दखल घेईल का हे पाहणं महत्वाचं असेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.